15 दिवसापासून हुलकावणी देत असणाऱ्या पावसानं अखेर रविवारी रात्री उशिरा बीड जिल्ह्यामध्ये हजेरी लावली, त्यामुळे बीड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये शेतामध्ये पाणी पाहायला मिळालं आहे, तर काही परिसरामध्ये अल्प प्रमाणामध्ये पाऊस झाला आहे, त्यामुळे बीड जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांमध्ये कही खुशी कही गम पाहायला मिळाला आहे. सातत्याने दुष्काळग्रस्त असलेल्या बीड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची उभी पिकं करपली होती, त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संकटामध्ये सापडला होता. मात्र रविवारी नायगाव परिसरामध्ये जिल्ह्यात झालेल्या पावसानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पाहुयात अशाच एका शेतकऱ्याशी आमच्या प्रतिनिधींनी केलेली बातचीत. गेल्या अनेक महिन्यापासून दुष्काळ पडला होता आणि याच दुष्काळामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. शेतातील उभी पीक करपली होती तर अनेक भागामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. तब्बल 1054 टँकरनं बीड जिल्ह्यातील नागरिकांची तहान भागवली जात होती आणि गेल्या 2 दिवसापासून बीड जिल्ह्यामध्ये पाऊस पडतोय. तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकता, मी सध्याला बीडच्या नायगाव या गावामध्ये उभा आहे आणि माझ्या पाठीमागं तुम्ही पाहू शकता या ठिकाणी कालपासून पाऊस झाल्यानं शेतामध्ये काही पाणी साचलेलं आहे आणि यामुळं या शेताचा वापसा झालेला नाही, त्यामुळे शेतकरी सध्या तरी या ठिकाणी दिसत नाही. मात्र 1-2 दिवसामध्ये वापसा झाल्याच्यानंतर शेतकरी हा त्याच्या जे रेग्युलरचं काम आहे, जे आता तूर लागवड असेल किंवा कपाशी लागवड असेल, या कामाला तो लागणार आहे. या ठिकाणी एक शेतकरी आहे, तर आपण जाणून घेऊ नेमकं काय त्यांना दुष्काळामध्ये काय समस्या होते आणि आता पाऊस कालपासून पडतोच याच्यामुळे त्यांच्या काय भावना आहेत, काय सांगाल? एकूणच बीड जिल्ह्यामध्ये दुष्काळ होता, काय परिस्थिती होती आणि आता कालपासून पाऊस पडतोय, तर तुम्हाला काय वाटतं, काय मत आहे? खूप आनंद होतोय आम्हाला पाऊस पडल्यामुळं आणि आमची पिण्याच्या पाण्याची आणि जनावरांच्या चाऱ्याची खूप गंभीर परिस्थिती होती आणि 2-3 वर्षापासून पाऊसच नव्हता आणि आता चालूच झालेला आहे पाऊस, त्याच्यामुळं आम्हाला खूप आनंद वाटते. आणि आता वापस झाल्याच्यानंतर आम्ही कपाशी लावणार, तूर पेरणार, लावणार बाजरी पेरणार आणि आमचं व्यवस्थित मार्गी लागणार. त्या ठिकाणी आपण पाहू शकता शेतकरी हा आनंदित आहे. दुष्काळ कुरपळलेल्या शेतकऱ्याला पावसानं थोडा तरी दिलासा दिला आहे, आधार मिळाला आहे आणि येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये शेतकरी हा नक्कीच आपल्या शेतातील कामाला सुरुवात करणार आहे. विनोद जिरे, AM News, बीड. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राईब करा आमचं चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसंच डाउनलोड करा आमचं ॲप आणि भेट द्या आमच्या वेबसाईटला www.amnews.live.